अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर विधानसभा निवडणुकीचे उमेदवार आमदार गिरीश महाजन यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सौभाग्यवते जामनेर नगर परिषदेच्या नगर अध्यक्षा साधना महाजन यांनी फत्तेपूर गटात मतदार राजांचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रचार रॅली काढली होती। या फत्तेपूर गटातून त्यांच्या या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला आहे। तालुक्याचं विधानसभा क्षेत्राचं गेल्या 25 वर्षापासून म्हणजे 5 पंचवार्षिक झाल्यात आमदार गिरीशभाऊ महाजन हे प्रतिनिधित्व करत आहेत। आता 6व्यांदा ते या विधानसभा क्षेत्रामध्ये उमेदवारी करत आहेत, म्हणजे निवडून येण्याची डबल हॅट्रिक आता ते साधणार आहेत आणि समोरचे विरोधक त्यांची हॅट्रिक होणार आहे, पण ती पराभवाची हॅट्रिक असणार आहे। भाऊ गिरीशभाऊ हे सतत 12 महिने 24 तास या जनतेच्या सेवेत आहेत, संपर्कात आहेत, त्यांना कुठला मध्यस्थ लागत नाही, कुठला एजंट नाही आणि कायम 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 ते या जनतेच्या सर्वसामान्य लोकांच्या दीनदलितांच्या ते संपर्कात आहेत। त्यांचं काम विकास काम म्हणजे राजकारण हे 25% आणि समाजकारण विकासाचं काम हे 75% हा असा त्यांचा कामाचा फंडा आहे। आता 6व्यांदा गिरीशभाऊ आपल्या साऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीने सगळ्या प्रमुख लोकांच्या मेहनतीने आणि आपल्या मतदार राजाच्या आशीर्वादाने किमान 1 लाखाचं मताधिक्य घेऊन विजयी होतील असा आम्हाला कार्यकर्त्यांना खास त्यांचा विश्वास
आणि याचं कारण असं आहे की सुखात असेल दुःखात असेल गिरीश भाऊ असतील, गिरीश भाऊंच्या गैरहजेरीमध्ये आमच्या वहिनीसाहेब असतील की ज्या त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून एकही सुखादुःखाचा कार्यक्रम त्या चुकवत नाहीत आणि त्याचमुळे या परिवाराचा या लोकांचा या साऱ्या जनतेशी एक विशेष स्नेह नाळ प्रत्येक परिवाराला असं वाटतं की गिरीश भाऊ आणि वहिनी आपल्या परिवारातल्या आहेत एवढी जवळीक आता ती निर्माण झालेली आहे आणि त्यांचा हा विजयाचा मेरू कोणी रोखू शकत नाही. ते निश्चित 1,00,000 मताच्या मताधिक्यानं निवडून येतील असे आम्हाला खात्री. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.